रात्री जेवण करून कुटुंब गॅलरीत झोपले असता अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने घरातून पळ काढल्याने संजीवनी भोसले या आपल्या मुलासह थोडक्यात बचावल्यात. सिलेंडरच्या स्फोटाने घरातील सर्व साहित्य बेचिराख झाले असून संजीवनी भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आग लागल्याच्या घटनेत वाढ होत असते. कुठे घरगुती सिलेंडरचा स्फोट तर कुठे तापत्या तापमानाने वाहने पेट घेत आहे. अशातच रात्री जेवण करून झोपी गेलेल्या महिलेच्या घरी असलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने घरातील सर्व साहित्य बेचिराख झाले. ही घटना फैजरपुरा परिसरातील लुंबिनी नगरात घडली. मोलमजुरी करणाऱ्या संजीवनी भोसले या आपल्या मुलासह लुंबिनी नगरात राहतात. 8 वर्षांपासून मोलमजुरी करून 2 मुलांचे सांभाळ करतात. 1 एप्रिलला सर्व झोपेत असताना अचानक सिलेंडरच्या स्फोटाने खळबळ उडाली. तात्काळ संजीवनी भोसले यांनी मुलांना झोपेतून उठवून बाहेर पडण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली. मात्र याच आगीत उदरनिर्वाहाचे सर्व साहित्य बेचिराख झाले तर मुलांचे पुस्तक, बॅग, दिवाणमधील कपडे सर्व जळून खाक झाले. या आगीने संजीवनी भोसले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता जीवन जगायचं कसा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला आहे. प्रशासनाने त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे.